उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन आठवडा झाला या काळात संपूर्ण प्रशासनाचा कारभार ठप्प आहे एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाची स्थापना अजून देखील झालेली नाही त्यामुळे फाईल्सचा गठ्ठा साततच चाललाय सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला असला तरी मंत्रिमंडळ विस्तार होण्यास आणखी तीन ते चार दिवसांचा कालावधी लागेल अशी शक्यता आहे त्यामुळे कोणतेही निर्णय होत नाही त्यामुळे आता तातडीने मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटप करण्याची गरज आहे मुख्यमंत्री खात्याव्यतिरिक्त गृह महसूल अन्न आणि नागरी पुरवठा नगरविकास सहकार खात्यांना सर्वाधिक फटका बसलाय प्रत्येक खात्यात जवळपास पन्नासहून अधिक फाईल्स या मंत्र्यांच्या सहीच्या प्रतीक्षेत पडून आहेत दरम्यान एक एप्रिल दोन हजार बावीस पासून जिल्हा नियोजन समिती मार्फत झालेल्या निधी वाटपाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थगिती दिली आहे सर्व डीपीटीसी मार्फत झालेल्या निधी वाटपा स्थगिती दिली आहे महाविकास आघाडीने अखेरच्या काळात डीपीडीसी निधी वाटप केलं होतं शिंदे सरकारने निधी रोखत सरकारला मोठा धक्का दिला आहे बहार बहार उठो बैठो उठो बैठो जनाब तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवासीर की है बवासीर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल लोहार समाज भवन के पीछे महापुष्प सोसाइटी शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड नागपुर कॉल और विजिट करें डब्ल्यू डब्ल्यू डॉट पाइल्स क्योर डॉट कॉम